ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी वक्तव्य दिलंय, जिथे जिथे प्रस्थापित लोकांनी शिवसेनेला त्रास दिलाय अशा सगळ्या लोकांचा हिशोब लावण्यासाठी उद्याच्या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरलेली आहे. शिवसेनेच्या शिवसैनिकाला पूर्ण ताकदीने कामाला लावण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे आले आहेत. ते बोलताना म्हणाले की लातूर ग्रामीण आणि शहर या दोन जागांसाठी दावा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत सेटलमेंटचंच राजकारण करून शिवसैनिकाचं घात केलं, आता असं चालणार नाही. इथला शिवसैनिक देशमुख शाही पूर्णपणे नष्ट करेल, लोकशाहीचंच कसं राज्य येईल यासाठी इथला शिवसैनिक काम करेल असे त्यांच्याद्वारे बोलण्यात आले. जिथं जिथं प्रस्थापित लोकांनी शिवसैनिकाला त्रास दिला अशा सगळ्या लोकांचा हिशोब लावण्यासाठी उद्याच्या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरलेली आहे. त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते रिचार्ज करते, शिवसैनिकांना प्रामाणिकपणे त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांना माहिती करून देऊन कामाला लावलं. पक्षबांधणी आहे, पक्षबांधणीच्या संबंधाने विषय आहे. इथल्या मान्यवर जी मंडळी शिवसैनिक आहे त्यांचा अनुभव कामी पडतो की नाही, इतर पक्षाची काय पद्धत परिस्थिती आहे, सगळ्या संलग्न संघटना काम करतात की नाही, इथल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोक शिवसेनेच्या संबंधाने आपल्याबरोबर प्रेम करतात की नाहीत, काम करतात की नाहीत, आणि या सगळ्या गोष्टीचं मत परिवर्तन होतं की नाही, त्या अनुषंगाने आपण सगळ्या पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. लातूरच्या दोन जागेवर या शिवसेनेचा आमचा शिवसेनेचा दावा आहे. शहरामध्ये लातूर शहर आणि ग्रामीण लातूर आपला या दोन ठिकाणी आपण मागतो. त्याचं कारण असं आहे की इथं आतापर्यंत सेटलमेंटचं राजकारण झालं, इथं आतापर्यंत कुठल्या तरी देशमुखानं कुठल्या तरी माणसाला उभं करायचं आणि इथं शिवसैनिकाचा घात करायचा. आता इथं तसं चालणार नाही. इथला शिवसैनिक आता इथली देशमुखशाही बंद करेल, इथला शिवसैनिक आता इथली देशमुखशाही पूर्णपणे नष्ट करेल आणि इथं लोकशाहीचं कसं राज्य येईल याच्यासाठी शिवसैनिक प्रामाणिकपणे इथला लातूर मधाला काम करेल. मागणार, मी माझ्या वरिष्ठाकडे विनंती करणार, मागणार. आणि मराठवाड्यातला हा क्रांतिकारक जिल्हा आहे, चळवळीचा जिल्हा आहे, त्याच्यामुळं इथं जी वयस्कर सिनियर जी मंडळी आहेत, इथं काम करणारे जी शिवसैनिक आहेत, ज्यांना आतापर्यंत उद्धव ठाकरेंना कधी संधीच दिली नाही, अशा उद्धव ठाकरेच्या माणसापासून बाजूला येणारे सगळी जी मंडळी आहेत त्या शिवसैनिकांचा मान सन्मान इथं केला जाईल. निश्चितपणानं पक्षाकडं अनेक उमेदवार आहेत, पण त्यातले त्यात आपण फक्त एक एक दोन दोनच नावं घेतो. उमेदवार आहेत, काम करणारी माणसं आहेत आणि या लोकशाहीला अपेक्षित असणाऱ्या सर्व बाबीची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडं शिवसैनिक म्हणून तयार आहे. बघा, गेल्या 2-2.5 वर्षामधला आपण सगळा उठावाचं सत्र बघितलं, उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत बघितली. उद्धव ठाकरेंना आतापर्यंत कधीच शिवसैनिकांना मान सन्मान दिला नाही. उद्धव ठाकरेंना स्वतःची मातोश्री भरण्यामध्ये आणि ही शिवसेना कशी आपल्याला काँग्रेसमध्ये करता येईल याच्याकडे त्यांनी वेळ दिला. त्याचा परिणाम असा झाला की आता शरदचंद्र पवार साहेबांच्या मांडीला मांडीला उलटे बघतात. त्याच्यामुळं 95-98% शिवसेना ही माझे नेते आदरणीय वंदनीय एकनाथभाई शिंदे साहेबाकडं आजची शिवसेना पूर्णपणे दमानत ताकदीनं आणि मेहनतीनं काम. महाराष्ट्र TV 24 साठी सलीम शेख, लातूर.